राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी येथे शिबिर संपन्न झालं आहे आणि पहिल्यांदाच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट हल्ला चढवला आणि एक मोठी घडामोड संपूर्ण देशासाठी आणि राष्ट्रवादीसाठी देखील. आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत, आपण त्यांना विचारूया. साहेब, आज राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर झालं आणि पहिल्यांदा थेट हल्ला पंतप्रधानांवर. मला नाही वाटत, अनेक वेळा साहेब पंतप्रधान मोदी साहेबांवर बोलले, अनेक वेळा आजच्या एकंदर राजकीय परिस्थितीविरुद्ध बोलले, संविधानाची कशी पायमल्ली होती याच्याबद्दल बोललेले, इथे वाढत चालणारा धर्मद्वेष याच्याबद्दल बोलले, इथे खतपाणी घातला गेलेला जातीवाद याच्याबद्दल बोलले. साहेब आपले विचार लपवून ठेवतात किंवा मनातल्या मनात ठेवतात, असं कधीही झाले नाही. पण पंतप्रधानांनी राज्यांमध्ये ज्या पद्धतीने दुजाभाव सुरू केला याच्यावर थेट बोलतात. असं आहे की ज्या वेळेला जे बोलायला पाहिजे तेच शरद पवार बोलतात. दोन दोन मोठे उद्योग महाराष्ट्रातनं बाहेर जातात आणि हा तुझा भाव हा लक्षात येण्यासारखा आहे. 4-5 लाख लोक मुलांच्या नोकऱ्या गेल्या, मुला मुलींच्या नोकऱ्या गेल्या, लक्षात येण्यासारखं. त्याच्याविरुद्ध बोलणं हे मला वाटतं साहेबांचं कर्तव्य आहे, महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत साहेब. आपण संघराज्य व्यवस्थेसाठी हे संपूर्ण धोकादायक आहे. संघराज्य व्यवस्था मोडकळीस येईल अशी परिस्थिती सध्या भारतात आहे. ज्या पद्धतीचं राजकारण आणि राजकारण हे संविधान विरोधी असं चित्र जेव्हा निर्माण होतं तेव्हा संघराज्य याला धोका आहे. ज्या धर्मांध शक्तींना घेण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हा संदेश संपूर्ण भारतासाठी आहे. अर्थातच शरद पवार महाराष्ट्रापुरते मर्यादित असं कोणालाच वाटत नाही. शरद पवार काय बोलतात याच्याकडे ममता दीदींचं लक्ष असतं, याच्याकडे नितीश कुमारांचं लक्ष असतं, याच्याकडे काँग्रेसमधल्या लोकांचं बोल लक्ष असतं, याच्याकडे तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष असतं, तर आम्ही याच्यावरचं लक्ष असतं, डी राजाचं लक्ष असतं. शरद पवार हे विरोधी पक्षांना एक स्टॉलवर्ट आहेत, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे उभ्या महाराष्ट्र देशाचं. जयंत पाटलांच्या भाषणात देखील या संदर्भातला एक मुद्दा आला होता की आम्ही महाआघाडीसोबत पुढे जी आहे महाआघाडी पुढे राहणार देखील आणि 100 जागा जिंकण्याचं. असं की तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना जे तुमच्या समोर बसले त्यांना एक स्वप्न तर द्यावं लागेल, त्यांना एक लक्ष तर द्यावं लागेल. जसं अर्जुनाला लक्ष दिलं गेलं तसं एक लक्ष दिल्यानंतरच कार्यकर्ता कामाला लागतो. समोर स्वप्नच नाही मग त्याने जायचं कुठे, स्वप्न हे कुठे घडवू नये. पुढे कसं पाहत आहे, कारण उद्या परवा राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत, त्या सगळ्या घडामोडीकडे कसं पाहत. राहुल गांधींना मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व. या देशाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा पदयात्र्या निघाल्या तेव्हा पदयात्रेद्वारे देश फिरला गेला तेव्हा तेव्हा त्या मंडळींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. किंबहुना महात्मा गांधी लोकांच्या हृदयापर्यंत आणि घरापर्यंत पोचले त्याचं कारण एकच, पदयात्रा. आणि आपण ज्या माणसाला कोकेन घेतो, ज्या माणसाला ड्रग्ज घेतो, हा दारुड्या आहे, हा बाईबाज आहे, हा फॉरेनला जाऊन धमाल मस्ती करत असतो, असा माणूस सातत्याने 1700 किलोमीटर थेट चालला आहे हे मात्र आपण विसरलेलो. नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर आणि शरद पवारांची एकूण भाषेची शैली आणि त्यांची थेट मोदींवर टीका यामुळे संपूर्ण भारताचं लक्ष जे आहे ते आजच्या या भाषणाकडे नक्कीच राहणार आहे. प्रफुल्ल साळुंखे, शिर्डीहून.